नमस्कार, मी नंदेश खेडेकर। माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे यांनी भरला शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज, तर रायगड रत्नागिरी लोकसभेसाठी वंचित आघाडीच्या कुमुदिनी चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल। राज्यात 2 मेपासून शाळांना उन्हाळी सुट्टी, शिक्षण संचालकांनी काढले आदेश, नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरू। वाढत्या तापमानात पाळीव प्राण्यांची काळजी घ्या, डॉक्टर रुपाली डोगे यांचं आवाहन। पशुसंवर्धन विभागातर्फे प्रशिक्षण शिबिर संपन्न, मोफत औषधांचं देखील केलं वाटप। आणि खेड इन्फिगो हॉस्पिटलमध्ये दिनांक 16 एप्रिल रोजी होणार ऑडिओलॉजी पद्धतीनं कानाची तपासणी, ऑडिओलॉजिस्ट डॉक्टर अनुजा धनंजय कुलकर्णी करणार तपासणी। पाहूया सविस्तर वृत्त। केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज मोठं शक्तीप्रदर्शन करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे। यावेळी त्यांच्यासमवेत हजारो कार्यकर्ते उपस्थित असून महायुतीचे नेते मंडळींसह पदाधिकारी देखील त्यांच्यासमवेत यावेळेला उपस्थित होते। सजवलेल्या गाडीमध्ये मंत्री राणेंसह गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार शेखर निकम, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, किरण सामंत आदींसह नेते मंडळी यावेळेला उपस्थित होती। उमेदवारी दाखल केलेली गेलेली आहे आणि हे उमेदवारी दाखल करत असताना माझ्यासोबत उपस्थित असलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत, सन्माननीय रवींद्र चव्हाण, सन्माननीय दीपक केसरकर, सन्माननीय किरण सामंत हे सर्वजण उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हजारोंनी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। मी सर्वांचा अतिशय आभारी आहे, एवढ्या मोठ्या संख्येने भर उन्हामध्ये ते आले, मला पाठिंबा दिला, मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। मी भारतीय जनता पक्ष आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि अजित पवार या पक्षाची महाआघाडीचा उमेदवार आहे आणि भारतीय जनता पक्षाने मला ही उमेदवारी दिली म्हणून मी माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय अमितजी शाह आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय ऋणी आहे। मी फॉर्म भरला, एवढ्या मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे, नक्कीच मी मोठ्या मताधिक्याने 3.5 लाख मताधिक्याने निवडून येईल असा माझा विश्वास आहे। 32 रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचं रण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे। निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली। वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी अलिबागमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून वाजत गाजत रॅली घडून जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते आणि महायुतीचे उमेदवार सुनील टटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून वंचितच्या उमेदवार चव्हाण यांनी देखील आज अर्ज दाखल केल्याने मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी राज्यभरात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील लोकसभेचे उमेदवार यांना पोषक वातावरण असल्याचं सांगितलं आहे। रायगड मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। तर कुमुदिनी चव्हाण यांनी मतदारसंघातील जनतेला बदल हवा असून प्रचाराला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं देखील यावेळेला चव्हाण यांनी सांगितलं आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून मी सावित्रीची लेख म्हणून आज उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे आणि एक असं सांगायचं आहे की एक महिला काय करू शकते याचं चुणूक बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब यांनी बघितली आणि मला ही संधी दिली। मला आव्हान मुळीच वाटत नाही, मी सावित्रीची लेख आहे, मी जिजाऊची लेख आहे, कारण आव्हान यासाठी वाटत नाही का स्त्री शक्ती ही अफाट असते,
स्त्री कधीच हरत नाही, स्त्री आहे म्हणून हे जग आहे. आणि आव्हान अजूनही या कारणासाठी सांगते, मला वाटतं का आव्हान नाही आहे, मी मागे नेहमी सांगत असते की मी जिंकण्यासाठी उभी आहे, कोणाची मतं घेण्यासाठी, कोणाला हरवण्यासाठी, अशासाठी नाही आहे. आणि माझं नेहमीचं वाक्य आजही असेल, अंदर की बात आहे तीन मेरे मेरे साथ आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आज महायुतीकडून नारायण राणे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी इच्छुक असणारे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील नारायण राणे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहभागी झाले होते. नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याकरता मी माघार घेतली असं किरण सामंत म्हणाले. ही सीट शिवसेनेला राहिली असती तर असा प्रश्न किरण सामंतांना पत्रकारांनी विचारला असता त्यावर देखील किरण सामंत यांनी भाष्य करत बरे झाले असते असं उत्तर दिले. काही जणांनी राजीनामे दिले आहेत, त्यांची मी आणि माझे मित्र एकत्र बसून नाराजी दूर करू असं देखील यावेळेला किरण सामंत म्हणाले. पक्षाने निर्णय घेण्यापेक्षा आम्ही सर्व गोष्टीचा विचार करून मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याकरता 400+ आणि महाराष्ट्रामध्ये 45+ हे करण्याकरता मी आणि तुमच्या कुटुंबाने बोलून चर्चा करून मी माघार घेतली. आता जास्तीत जास्त मताधिकारी नारायण राणे साहेबांना निवडून आणणं हेच ध्येय आहे आणि महायुतीचे कार्यकर्त्यांना या इलेक्शनला जोरात काम करून नारायणराव राणे साहेबांना निवडून आणायचं, महायुतीचं बळ वाढवायचं, जेणेकरून येणारी विधानसभा सुद्धा पुन्हा एकदा महायुतीकडे अशा पद्धतीने ही सीट जर शिवसेनेला राहिली असती तर बरं असतं असं वाटतं का तुम्हाला? नक्की राहिली असती तर बरं झालं असतं, कारण बाळासाहेबांचा धनुष्यबाण हा कोकणामध्ये पूर्वीपासून रुजलेला होता. तसंच मी मागे पण बोललो की मुंबई आणि आजूबाजूच्या नगर महानगरपालिका ह्या कोकणावरती अवलंबून होत्या, त्यामुळे इथला धनुष्यबाण जर दिला असता तर आणखी मता जिथे राहिले असतं. मालवण आणि पुढे कार्यकर्ते जोपर्यंत आपण संदेश येत नाही तोपर्यंत काम करणार नाही असं भूमिका घेतली आहे. माझ्यासुद्धा कानावर आलं आहे, बऱ्याच लोकांनी राजीनामे दिले ते सुद्धा कळलं, पण मी उद्या तिथे जाऊन त्यांना सगळ्यांना सोपवास घेऊन कामाला सुरुवात. माझ्या डिग्रीत आपण म्हणत आहे की कार्यकर्ते काम करतील म्हणून, परंतु रत्नागिरीमध्ये बघितलं तर आपल्या उमेदवार न मिळाल्यानंतर नाराजचे कार्यकर्ते त्यांनी अक्षरशः राजीनामे द्यायला सुद्धा सुरुवात केली आहे. हे बघ, नाराजी ही राहणार, कारण कसं आहे मी सुद्धा इच्छुक होतो, साहजिक त्यांचं असलेलं प्रेम ज्यामध्ये ते नाराज राहणार हवाही त्यांना एक दोन दिवसामध्ये मी माझे मित्र एकत्र करून बसून त्यांची नाराजी दूर करून लवकरच ते कार्यरत. महायुतीचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत विजयी होईल, नारायण राणे व आमची कौटुंबिक चर्चा झाली. राणे कुटुंब व सामंत कुटुंब एकत्र असतील व महायुतीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करतील असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. तर सिंधुदुर्गमधील शिवसेनेतील नाराजीबाबत किरण सामंत सिंधुदुर्ग दौरा करून कार्यकर्त्यांचे मने वळवतील व मोठ्या मताधिक्याने राणेंचा विजय होईल असं देखील मंत्री सामंत म्हणाले. महायुतीचा उमेदवार कुठच्याही परिस्थितीमध्ये निवडून आणण्याचा संकल्प शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सगळ्या अलायन्सच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. राणेसाहेब हे केंद्रामधले मंत्री आहेत, आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी आहेत. काल त्यांची माझी किरण भैयांची देखील चर्चा झालेली आहे, आमच्या कुटुंबाची देखील चर्चा झालेली आहे. आणि राणे कुटुंब आणि सामंत कुटुंब हे राजकारणामध्ये जर एकत्र असेल आणि शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांनी एक दिलानं जर काम केलं तर नारायणराव राणेंचा विजय हा निश्चित आहे आणि तो होईल याची मला खात्री आहे. किरण भैयांना काय विशेष आश्वासन मिळालं आहे महायुतीकडून? कुठच्याही आश्वासनावर काम करणारं माझं कुटुंब नाही, किरण सामंत देखील नाहीत, मी देखील नाही. आमची जी काही भूमिका होती ही एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोचवलेली आहे, देवेंद्रजींबरोबर पोचवलेली आहे, त्यांनी ती शहासाहेबांबरोबर पोचवलेली आहे आणि त्याच्यानंतर समन्वयानं जो काही निर्णय झाला तो झालेला आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते आता कामाला लागलेलो आहोत. शिवसेनेची मध्ये नाराजी होती, कुडाळमध्ये नाराजी, बैठकीत नाराजी, या पार्श्वभूमीवर उद्या किंवा परवा स्वतः किरण भैया सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करतायत, सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर ते चर्चा करतील, तिथं नारायणराव राणेंशी चर्चा करतील आणि त्याच्यानंतर आमचे सगळे कार्यकर्ते तिथं देखील फार मोठ्या मताधिक्यानं राणेसाहेब विजयी होतील आणि पुन्हा एकदा केंद्रामध्ये जातील. रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मोरबा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता SS हायस्कूल येथील मैदानावरती जाहीर प्रचार सभा होणार असल्याची माहिती शेकाप नेते आमदार जयंतभाई पाटील यांनी दिली. माणगाव तालुक्यातील मोरबा SS हायस्कूल येथे शेतकरी कामगार पक्षाच्या व इंडिया आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत बोलताना शेकाप नेते आमदार जयंतभाई पाटील म्हणाले की येत्या 7 मे रोजी रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत असून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. देशभरात व राज्यात इंडिया आघाडीसाठी उत्स्फूर्त असं वातावरण असून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांना मुस्लिम समाजाबरोबरच इतर सर्व समाजांचा मोठा प्रतिसाद देखील मिळतोय. आणि मुरुडचा भाग आणि माणगाव माण याच्यामध्ये सेंट्रल प्लेस आपल्याला मोरबा आहे आणि मोरबा असल्यामुळे आपल्याला इथे दोन्ही समाजाचे लोक पण विशेषतः मुस्लिम समाजाच्या लोकांशी बोलण्यासाठी माननीय पवार साहेब या ठिकाणी येत आहे. आज या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं जो मुस्लिम समाजाचा प्रतिसाद प्रचंड प्रमाणात कधी नाही तो एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदुस्थानामध्ये मिळतो आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी ईव्हीएम मधील मतांची पळताळणी करण्यासाठी 100% व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवले. प्रत्येक गोष्टीवरती शंका घेतली जाऊ शकत नाही असं कोर्टाने यावेळेला म्हटलंय. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या पीठापुढे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स तसेच अन्य याचिकांवरती सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. मतपत्रिकांच्या सहाय्याने मतदान करणे प्रतिगामी पाऊल ठरेल. ईव्हीएममध्ये छेडछाड किंवा गैरप्रकार करणे अशक्य आहे. व्हीव्हीपॅट मोजण्यासाठी नसतात त्यांची मोजणी ही त्रासदायक प्रक्रिया असते. एका ईव्हीएमशी संबंधित व्हीव्हीपॅट मोजायला किमान 1 तास लागतो. ईव्हीएममधील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅटच्या संख्येत कधीच तफावत आढळली नाही. कोणते ईव्हीएम कोणत्या राज्यात व मतदारसंघात जाईल, कोणते बटन कुठल्या राजकीय पक्षाला मिळेल हे ईव्हीएमच्या निर्मात्याला ठाऊक नसते. किल्ल्या रायगडाकडे जाण्यासाठी खर्डी गावातून उंच डोंगर पार करत नगरभुवन नेवाळी ते रायगड रोपवे असा रस्ता तयार करण्यात आला. मात्र अरुंद रस्ता, उंच चढ आणि चढावरती देण्यात आलेल्या अवघड वळणांमुळे वाहतुकीस धोकादायक बनला आहे. किल्ले रायगडावरती जाण्यासाठी महाड कुंजर बाजार ते किल्ले रायगड असा 24 किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याचं रुंदीकरण गेली 2 वर्षापासून सुरू आहे. त्याचप्रमाणे माणगाव निजामपूर ते किल्ले रायगड असा एक रस्ता सध्या सुरू झाला आहे. गडावरील वाढती गर्दी पाहता पर्यायी रस्त्यांची कामं सुरू करण्यात आलेली आहेत. यामध्ये महाड रायगड मार्गावरील खर्डी गावातून नगरभवन खडकी मेवाडी ते रायगड रोपवे असा एक रस्ता तयार करण्यात आला आहे. यापूर्वी खर्डीनगर तसेच खर्डीनगर भुवन असा रस्ता आधीच तयार करण्यात आला होता. तो पुढे जोडत रायगड रोपवेपर्यंत नेण्यात आला होता. मात्र हा रस्ता तयार करताना या कामांमध्ये मोठा घोळ झालेला आहे. प्रत्येक टप्प्यामध्ये 1 करोड रुपये खर्ची दाखवण्यात आले आहेत. मुळातच हा रस्ता अरुंद आहे. खडकी गावापासून तीव्र चढावरती असलेले अवघड वळणे, खचलेली साईडपट्टी यामुळे हा मार्ग सध्या तरी अत्यंत धोकादायक आहे. छोटी वाहने चढावरती चढत नसून अरुंद वळणावरती ही वाहने घसरण्याची शक्यता आहे. परंतु अपघाताला कारणीभूत ठरणार म्हणून स्थानिक नागरिक काय बोलत आहेत ते आपण आता पाहणार आहोत. आता हे रस्ता जे खालून आपला नवीन बनवलाय तो खडकी नगरभवन तो रोपवेपर्यंत अख्खा तोटल खर्डी पाट्यापासून, पण तो रस्ता आहे ना पूर्ण धोकादायक आहे. तिथे एकूणदी बाईक नेणं पण एकदम रिस्की आहे ते, आणि त्याच्यामध्ये मोठ्या त्या गाड्या एवढ्या जात आहेत. एकूणदा ब्रेक लावला ना तर किमान तो 100 फुटावरती थांबायला जाते त्याची गाडी ती. तर त्याच्यामध्ये तो पूर्ण 2-3 टप्पा आहे. त्याच्यामध्ये मोठी गाडी पण येऊ शकत नाही, किमानने खाली पण जाऊ शकत नाही. तर ते रिस्की पॉईंट आहे तो. तर पहिला जे वरून होता तो जर मार्गदर्शन चांगलं जर केलं तर ते आनंदाची गोष्ट होईल. त्यामध्ये सर्वांना सहकार्य होईल, पर्यटक पण या ठिकाणी रायगडला येणारे पण इकडून वाढतील ती. याच्यासाठी आम्हाला सर्वांनी एकूणदा सरकारने सर्वांनी सहकार्य करून त्यामध्ये आम्हाला मान्यदान द्यावं त्या गोष्टीवरती. पण तो रेस्की पॉईंट आहे. तुमचा जुना ड्रायव्हर असो नवीन असो धोकादायक आहे. पण एकूणदा कोणता कधी अपघात कुणाचा होईल ते कधी सांगू शकत नाही. आणि अजून त्याच्यावरती पाऊस पण पडला नाही. पण यावर्षी जर पाऊस पडला तर बाईकवाड्यांचं तर एकदमच रेस्क्यू होणार आहे त्याच्यावरती. बाईकवाला पण मोठी गाडी तर जाऊ शकत नाहीच ती, पण बाईकवाला पण तिथून किती काय होईल त्याचं कुणाचं सांगू शकत नाही त्या गोष्टीवरती. आणि आपल्या नगरभवन तो रायगडचा रस्ता मधून केलेला आहे. तो वरचं जर 1 किलोमीटर आपण बघितलं तर तो रस्ता घाट आहे. आणि घाटमुळे तो एकदम म्हणजे छोटा घाट आहे. म्हणजे घाट म्हणजे एकदम म्हणजे गाडी चालताना भीती वाटते. असं म्हणजे रिस्क म्हणजे रिस्क यायचं वाटते. तर तो रस्ता पर्यटनासाठी तो एकदम व्यवस्थित नाही आहे. तर हे जे गव्हर्नमेंटने दखल घ्यावी. गेल्या 3-4 दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे शारीरिक ऊर्जा टिकवण्यासाठी लिंबाची मागणी वाढल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाला चांगलाच भाव मिळतोय.
सध्या लिंबाची आवक कमी होत असल्यामुळे आणि उन्हाचा वाढता पारा यामुळे दरात वाढ झाली असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. एपीएमसी मार्केटच्या घाऊक बाजारात 40 रुपये डझनने सध्या लिंबाची विक्री होत आहे, तर किरकोळ बाजारात 10 रुपयाला एक लिंबू सध्या मिळत आहे. त्यातच लिंबाचा आकार पण छोटा असल्यामुळे ग्राहक लिंबू खरेदी करताना परवडत नसल्याच्या तक्रारी करत भाव कमी करण्याची मागणी करत आहेत. मात्र कडाक्याच्या उन्हामुळे लिंबाच्या दरात वाढ झाली असून उन्हाचा पारा वाढत असणाऱ्यामुळे येणाऱ्या काळात अजून वाढ होण्याची शक्यता सध्या व्यापाऱ्यांनी वर्तवलेली आहे. राज्यामध्ये 2 मेपासून शाळांना उन्हाळी सुट्टी लागणार आहे. शिक्षण संचालकांनी असे आदेश देखील काढलेत. तर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही 15 जूनपासून होणार आहे. प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना 2 मेपासून सुट्टी लागणार आहे. शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व शाळांना साधारणतः 2 मेपासून सुट्टी लागणार आहे, तर नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होईल. अनेक शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना कधीपासून सुट्टी द्यायला हवी हा निर्णय घ्यावा हे शिक्षण मंडळानं सांगितलेले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष विदर्भ सोडून 15 जूनपासून सुरू होणार आहे. दरवर्षी विदर्भ उन्हाने खूप तापतो, यावर्षी उन्हाची तीव्रता देखील जास्त असल्यामुळे विदर्भात शाळा या 1 जुलैपासून सुरू होणार आहेत, कारण 30 जून रविवार असल्याने 1 जूनपासून या शाळा सुरू होतील. दिवसेंदिवस उष्णतेचं प्रमाण सध्या वाढत चाललं आहे, त्यामुळे त्याचा फटका मानवी जीवनाबरोबर पाळीव प्राण्यांवरती व अन्य कुक्कुटपालन व्यवसायावरती होत असून अनेक वेळा उष्माघाताचा त्रास होऊन कोंबड्यांना जीव गमवावा लागतो आहे. तसंच ग्रामीण भागातील कोंबड्या बाहेरच असल्याने त्यांचा उष्माघाताने त्रास होतो आहे. गेल्या वर्षी जावळी गावात कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास होऊन अनेक शेतकऱ्यांच्या कोंबड्या ह्या दगावलेल्या होत्या, त्यामुळे यावर्षीसुद्धा पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर श्यामराव कदम व तालुका पशुसंवर्धन विकास अधिकारी अर्चना जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर रुपाली डोगे पशुसंवर्धन विकास अधिकारी कामारली तसेच डॉक्टर सुभाष ड्युटे यांनी जावळी येथे कुक्कुटपालन शेतकऱ्यांना औषध वाटप प्रशिक्षण शिबिराचं आयोजन गुरुवारी केलं होतं. या प्रशिक्षण शिबिराला 44 कुक्कुटपालन शेतकरी सहभागी झाले होते. करू शकत नाही. आपल्या ज्या परसदारातील कोंबड्या आहेत त्या आपण बाहेर सोडून दिल्या की ते फिरत राहतात, ते आपल्याला कुठे असतात थंडे ठिकाणी वगैरे बसलेल्या दिसतात. पण जसं मशीनमध्ये त्या संपूर्ण आपलं अंग बुडून घेतात, फक्त मान डोळे नाक बाहेर ठेवतात, तसं त्या करू शकत नाही. त्यामुळे उष्माघाताचे जे परिणाम आहेत त्या पोल्ट्रीमध्ये फार लवकर दिसतात. दुसरं म्हणजे पोल्ट्री कसं असते, कुक्कुट आपण जेव्हा 1 दिवसाचा पक्षी आणतो तर तो किती छोटा असतो, अगदी 10-12-15 ग्रामचा तो पक्षी असतो. तो किती फास्ट वाढतो, 2 ते 3 महिन्यांमध्ये किंवा 35 आपण जर पोल्ट्री ब्रॉयलर म्हटलं तर 35 दिवसांमध्ये तो अगदी 300 किलोचा होतो. म्हणजे तो 300% त्याला वाढायचं असतं. तर त्याला जे प्रोडक्शन स्ट्रेस आहे म्हणजे सतत खात राहणे, खाऊन मोठं होणे, त्याच्यामुळे त्याच्या अंगात जे आहे टेम्परेचर ते बाकी प्राण्यांपेक्षा जास्त असतं. प्रोडक्शन स्ट्रेस, अंडी द्यायचा स्ट्रेस, ह्याच्यामुळे पण त्याला बाहेरचं जे चेंजेस होत आहे टेम्परेचरमध्ये, जे चेंजेस होत आहेत, जे तापमानात जे बदल होत आहेत फार लवकर, त्याच्यामुळे त्यांना उष्माघाताचा त्रास जास्त होतो. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत संगणीकरण प्रकल्प सन 2017 पासून राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत मंडणगड तालुक्यातील 47 रास्त भाव धान्य दुकानदार यांना माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी रत्नागिरी यांच्याकडून नवीन ईपॉस मशीन मंडणगड तालुक्यास प्राप्त झाल्या होत्या. सदरच्या सर्व मशीन तालुक्यातील 47 रास्त भाव धान्य दुकानदार यांना आज रोजी मंडणगड तालुक्याचे तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली यांच्या हस्ते वाटप करून नवीन ईपॉस मशीनचा शुभारंभ करण्यात आला आहे. तसेच सर्व दुकानदारांना नवीन ईपॉस मशीनबाबत तांत्रिक सहाय्यक चिकटे व उपानेकर यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. यावेळी महसूल नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, पुरवठा निरीक्षक मयूर पोळ, रास्त दुकानदार संघटना मंडणगड तालुका अध्यक्ष प्रदीप मालसुरे तसेच इतर सदस्य प्रताप गोसाळकर, केंद्रे रिकामे दळवी व सर्व रास्त भाव दुकानदार उपस्थित होते. नवीन मशीन आल्यामुळे शिधापत्रिका धारकांना यामुळे धान्य घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सध्या कमी होणार आहेत. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड येथे दिनांक 26 एप्रिल रोजी ऑडिओलॉजी पद्धतीने कानाची तपासणी केली जाणार आहे. सुप्रसिद्ध ऑडिओलॉजी तज्ज्ञ अनुजा धनंजय कुलकर्णी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल गुलमोहर पार्क येथे त्या उपलब्ध असणार आहेत. तरी वय वर्ष 60 पेक्षा जास्त असल्यास, ऐकू कमी येत असल्यास, कानात शिट्टीसारखा आवाज येत असल्यास लवकरच या संधीचा लाभ घ्यावा. तसेच पूर्वनोंदणीसाठी 91-37-15-54-90 किंवा 91-37-15-54-88 या क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन इन्फिगो हॉस्पिटल खेडच्या वतीनं करण्यात आलं आहे. मी अनुजा धनंजय कुलकर्णी,
आता आपण समजून घेऊयात की आपण ऑडिओलॉजिस्टकडे का गेलं पाहिजेत किंवा कोणी ऑडिओलॉजिस्टकडे गेलं पाहिजेत आपले कानाची तपासणी करायला. तर तपासणी ह्या लोकांसाठी गरजेची आहे ज्यांचं वय 60 जास्त आहे, त्यांनी वर्षातून एकदा ही तपासणी केलीच पाहिजे. किंवा जे लहान मुलं आहेत जे आत्ताच जन्मले आहेत, ज्यांना काचेच्या पेटीत ठेवलं गेलं होतं, त्यांची तपासणी करायला की त्यांना व्यवस्थित त्यांचे कान आहेत की नाही हे तपासायला आपण ऑडिओलॉजिस्टकडे गेलं पाहिजे. लहान मुलं असतील जे तुमच्या घरात बोलत नाही आहेत, जे बोलायला स्लो आहेत किंवा उशिराने बोलायला लागत आहेत, अशा मुलांना आपण ऑडिओलॉजिस्टकडे जाऊन त्यांचं ओपिनियन घेतलं पाहिजे. ते का बोलत नाही आहेत ह्याच्यामागे असं कारण असू शकतं की त्यांना ऐकायलाच येत नाही आहे किंवा एका कानाने येत आहे एका कानाने नाही येत आहे, असे भरपूर वेगळेवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला आढळू शकतात आणि ते फक्त तपासणीनंतरच कळेल. आणि ह्या तपासणीचं शास्त्र हे ऑडिओलॉजिस्टलाच माहिती असतं आणि त्याच्यावरचे उपायही तुम्हाला ते व्यवस्थित सांगू शकतात. असे लोक ज्यांना डायबिटीस किंवा बी पीचं निदान झालेलं आहे त्या लोकांनीसुद्धा आपण विशेष कानाकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं आपण दृष्टीकडे लक्ष देतो, जशी आपली दृष्टी कमकुवत होत जाते तसंच आपलं कानाचे नस ही कमकुवत होत जाते, त्यामुळे आपण त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. अशा लोकांनीही विशेष खात्री घेतली पाहिजे आणि तपासणी येऊन ऑडिओलॉजिस्टला भेटून ही केलीच पाहिजे. जे फॅक्टरी किंवा कन्स्ट्रक्शनच्या जागी असे काम करत आहेत जिथे खूप आवाजामध्ये त्यांना काम करायला लागत असेल, अशा लोकांनी पण ही तपासणी वर्षातून एकदा तर नक्कीच केली पाहिजेत. अशा लोकांना विशेष काळजी घेण्याची गरज असते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील दयाळ गावामध्ये ग्रामदेवता श्री आंबोणकरीण देवी मंदिराची प्राणप्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळा दिनांक 25 व 26 रोजी संपन्न होणार असून या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. तर या संपूर्ण प्राणप्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळ्याला भाविकांनी उपस्थित राहावे असं आवाहन श्री आंबोणकरीण सेवा मंडळ ग्रामस्थ दयाळ मुंबई यांच्या वतीनं सध्या करण्यात आलंय. आंबोणकरीण माता म्हणजे देवी दयाळ हिचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम 25/4/2024 रोजी आहे आणि कलशरोहण 26/4/2024 रोजी आहे. स्वयंभू आहे तिथं म्हणजे जागरूक देवस्थान आहे, तेव्हा भाविकांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवी हीच विनंती. पोलादपूर शहराचं ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्रीदेव काळभैरवनाथ जोगेश्वरी रवळनाथांचा जत्रोत्सव आगळा वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असा समजला जाणारा उत्सव आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शनिवारी 20 रोजी श्रीदेव काळभैरवनाथ महाराजांचा जत्रोत्सव भैरवनाथ नगर येथील सहाणेवरती साजरा होणार असून असंख्य भाविक जत्रोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. जत्रोत्सवाच्या दिवशी पोलादपूर तालुक्यातील काटेतळी, सडवली, चांबारगणी, मोरगिरी, फौजदारवाडी, चरई, वाकण या 6 गावातील काठ्या पालख्या वाजत गाजत श्री काळभैरवनाथांच्या भेटीसाठी सहाणेवरती येणार आहेत. आलेल्या पालख्या सहाणेवरती विराजमान झाल्यानंतर सर्व गावाच्या पालख्यांचं एकत्रित असल्यामुळे त्या ठिकाणचं वातावरण भक्तिमय पाहायला मिळणार आहे. त्यानंतर 5 यात्रोत्सवाची सांगता होते व जमलेल्या सर्व काठ्या पालख्या श्री काळभैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत नाचवण्यात येतात. हे सर्व गगनाला गवसणी घालणारे दृश्य यावेळी पाहायला मिळावे असा हा श्री काळभैरवनाथांचा उत्सव कोकणातील आनंदी यात्रोत्सव समजला जातो. 20 रोजी जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होणार असून देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाबूराव महाडिक, उपाध्यक्ष ज्ञानदेव कोळटे, सचिव विजय पालकर, खजिनदार दिनेश पाटील सर्व विश्वस्त सल्लागार कार्यक्रमाचे नियोजन करणार आहेत. आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.